विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सेकंड इयर च्या थर्ड सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांचं C++ च्या लेक्चर मध्ये स्वागत आहे। आज आपण एक प्रोग्राम लाइव प्रोग्राम बघणार आहे। हा मी इथं सी च्या एडिटर मध्ये टाइप केलेला आहे। आता इथं हा टाइप करताना ऑटोमॅटिकली नो नेम 00.cpp आले, दॅट इज C++। आता इथं बघा, इथं मी काय केलंय, तर दोन कमेंट लाईन्स आहेत बघा। पहिली कमेंट आहे ही सी मधली आहे, तर ह्या कमेंट लाईन मध्ये इथं स्लॅश स्टार आणि इथं शेवटी त्याच्या स्टार आणि स्लॅश आहे, ठीक आहे। म्हणजे ही दोन लाईनची कमेंट आहे, फर्स्ट प्रोग्राम इन C++। मुद्दा म्हणून मी दोन लाईन्स घेतले हे सांगायसाठी। आता हे इथं जरासं फरक करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्लस प्लस नंतर हे पुढे फरक करून ठेवलाय, की ह्या दोन सिम्बॉलमध्ये कितीही लाईन्स असतील तर त्या कमेंट म्हणून घेतल्या जातात। हे आपल्याला सीनं प्रोव्हाइड केलं होतं, ते सगळं इथं परत रिपीट आहेच। त्यामुळे ह्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कमेंट देऊ शकता। कमेंट कशासाठी वापरतोय आपण, तर हा प्रोग्राम कशासाठी केला आहे, कुणी केला आहे, याचा पर्पज काय, हे आपण इथं देणार आहोत, म्हणून आपण ही कमेंट्स देतो। आता C++ ना आणखीन एक कमेंटसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेला सिम्बॉल आहे, दोन स्लॅश। आता इथे मी काय लिहिले बघा, फॉर BCA सेकंड थर्ड सेमिस्टर। ज्यावेळी तुम्हाला एका लाईन मध्ये कमेंट्स द्यायचे असते त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं C++ मध्ये वापरू शकता। पण हे असं द्यायचं असेल तर तुमच्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन काय पाहिजे, C++ पाहिजे। इथं जर नुसतं सी असेल तर हा अशा पद्धतीचे कमेंट चालणार नाही, ओके। त्यानंतर खाली बघा काय लिहिले आपण, #include_iostream.h, ओके। आता आयओ स्ट्रीम म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम आणि ती हेडर फाईल आहे। तर ह्या हेडर फाईल मध्ये ह्या इथं जे आपण खाली कमांड्स वापरलेत ना, सी आउट सी इन, याची इन्फॉर्मेशन या फाईल मध्ये असते आणि ही स्टँडर्ड लँग्वेज मध्ये असते। म्हणजे ह्याच अशाच प्रोग्राम ह्या सी आणि सी आउट साठी केलेला याच्यामध्ये आपल्याला मिळतो। मग काय होणार, मग हे त्याला कळायला पाहिजे ना। आता ह्या हा कंपायलर काय करतो, तर आपला प्रोग्राम ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे एक मशीनला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करतो। मग सी आउट म्हणजे काय, सी आउटचा अर्थ कशात आहे, याच्यात आहे। तो पण कुठल्या लँग्वेजमध्ये आहे, स्टँडर्ड लँग्वेजमध्ये आहे। म्हणजे पहिल्यांदा हे कन्वर्ट करायला पाहिजे मशीन लँग्वेजमध्ये, म्हणून ही लाईन पहिल्यांदा कंपाईल होते, म्हणून ह्याला ह्या लाईनला म्हणतात प्री कंपाईल स्टेटमेंट। जे स्टेटमेंट हॅशनं सुरू होतं, हॅश या सिम्बॉलनं सुरू होतं, त्या स्टेटमेंटला प्री कंपाईल स्टेटमेंट म्हणतात, प्री प्रोसेसर म्हणतात, ओके। आम्ही काय केलं, आमच्या प्रोग्राममध्ये ही iostream.h नावाची फाईल इन्क्लूड करून घेतली, ओके। का घेतले, तर खालच्या ज्या कमांड्स आहेत ना त्याचा अर्थ याच्यात असल्यामुळे ते एक्झिक्यूट व्हायचे असतील तर त्याचं मिनिंग पहिल्यांदा मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, म्हणून आपण काय केलं, वी इन्क्लूड iostream.h, ओके। दिस इज अवर प्री कंपाईल स्टेटमेंट, ओके। नाव आवर प्रोग्राम एंट्री पॉइंट मीन्स दॅट आवर प्रोग्राम स्टार्ट विथ मेन, मेन इज अ फंक्शन। व्हॉट इज व्हॉइड, व्हॉइड इज अ डाटा टाईप, हा एक डाटा टाईप आहे। याचा अर्थ काय, इट्स नॉट रिटन एनिथिंग। इथं पहिलं पुढं काय असतं, डेटा टाईप असतं। डिफॉल्ट इथं काय असतं, इंट असतं, आणि इथं डिफॉल्ट या गोल मार्केटमध्ये व्हॉइड असतं, त्यामुळे इथं व्हॉइड लिहायची काही गरज नाही। आता इथं जर तुम्ही काही लिहिलं नाही ना, की तर खाली प्रोग्राम संपला की तुम्हाला रिटर्न झिरो लिहावं लागतं, म्हणून त्याच्याऐवजी इथं काय लिहा, व्हॉइड मेन असं लिहा, ठीक आहे। आता मेन इज डिफरंट अँड व्हॉइड इज डिफरंट, व्हॉइड इज रिटर्न टाईप अँड मेन इज द फंक्शन, इज आवर प्रोग्राम एंट्री पॉइंट, ओके। देन वी टाईप हिअर ओपनिंग करली ब्रॅकेट अँड हिअर क्लोजिंग करली ब्रॅकेट, दिस इज द ब्लॉक मार्कर्स, दे डिफाईन आवर प्रोग्राम ब्लॉक, ओके। दे डिफाईन आवर प्रोग्राम कोड, दॅट मीन्स मेन एरिया इज स्टार्टिंग फ्रॉम दिस ब्रॅकेट टू एंड विथ दिस ब्रॅकेट, ओके। तर यामधलाच तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो, ह्याच्या बाहेर जर तुम्ही काय लिहिलं असेल तर ते काही एक्झिक्यूट होत नाही, ओके। त्यानंतर काय लिहिले बघा आपण, सी आउट। आता हे दोन सिम्बॉल आहेत बघा, ऍक्च्युली याचं एक मिनिट, जस्ट मिनिट, ऍक्च्युली हे आहेत लेफ्ट शिफ्ट बिट ऑपरेटर्स आहेत, हे ऑपरेटर्स आहेत,
दिस टू अँड दिस टू आर कॉल्ड ऑपरेटर्स. लेफ्ट शिफ्ट बीट ऑपरेटर आणि इथं आहेत ते राईट शिफ्ट बीट ऑपरेटर्स. पण इथे ओव्हरराईड होत ओव्हर लोड होत आहेत, म्हणजे काय ह्याचं इथं वेगळं मिनिंग आहे. तर इथं मिनिंग आहे की एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर्स म्हणजे हे काय करतात, हे जे कोटेशन मार्क मध्ये आहे ना डबल कोटेशन मध्ये, हे बघा हे इथं सी आउट एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, त्यानंतर डबल कोटेशन, इथं एक डबल कोटेशन पूर्ण होत आहे आणि त्याच्यामध्ये लिहिले मी गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज. ओके, तर हे स्क्रीनवर आहे तसं प्रिंट होतं, ठीक आहे. त्यानंतर इथं दिलंय सेमीकॉलन. सेमीकॉलन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, कारण हा सेमीकॉलन ते काय सांगतोय की दिस स्टेटमेंट इज कम्प्लीट हिअर. ओके, अगेन वी टाईप हिअर सी आउट एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, दॅट बॅकस्लॅश एन एक सांगायचं राहिलं. बॅकस्लॅश एन आपण सी मध्ये वापरलं होतं कशासाठी, गो टू नेक्स्ट लाईन. प्रिंट करताना काय कर, स्क्रीनवर दुसऱ्या लाईनला पुढच्या लाईनला जाऊन प्रिंट कर, म्हणजे एक जिथं आता समजा इथं कर्सर असेल तर नेक्स्ट लाईनला जाऊन प्रिंट कर. काय प्रिंट कर, तर असाच कर्सर असतो आपला, तर स्क्रीनवर कर्सर असेल इथं तर तो नेक्स्ट लाईनला जाऊन प्रिंट करणार गोपाळकृष्ण गोखले कॉलेज. आणि त्याच्या खालच्या ओळीला यायसाठी काय लिहिलंय आपण, परत बॅकस्लॅश एन, आणि मग तिथं आपलं प्रिंट होईल दिस प्रोग्राम टू सम टू नंबर्स, म्हणजे दोन नंबरची बेरीज करायचा प्रोग्राम आहे असं आपण केलं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, हिअर वी डिक्लेअर इंट ए कॉमा बी कॉमा सी, दॅट मीन्स वी डिक्लेअर हिअर थ्री व्हेरिएबल्स ए बी सी, नेमेड ए बी सी अँड देअर टाईप इज इंटीजर. दॅट मीन्स एव्हरी व्हेरिएबल हॅव्हिंग टू बाईट्स अँड इट विल बी स्टोअर्ड -32,767 to 68 to 67, म्हणजे प्लस मायनस हा एवढा मोठा नंबर इंटीजरमध्ये स्टोअर होतो. आणि याच्यासाठी मेमरी किती रिझर्व केली जाते, याच्यासाठी मेमरी 2 बाईट्स रिझर्व केली जाते, म्हणजे रॅममध्ये आपल्याला ए बी सी साठी 2-2 बाईट्स रिझर्व झालेले असतील. ओके, त्यानंतर पुन्हा परत आपण सी आउट दिले, बघा सी आउट, परत हे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, एंटर टू नंबर्स, आम्ही परत स्क्रीनवर एक मेसेज दिला एंटर टू नंबर्स आणि सेमीकॉलन. ठीक आहे, आता बघा इथं सेमीकॉलन दिलेला आहे, इथं सेमीकॉलन दिलाय. हे काय सेमीकॉलन सांगतंय, तर इथं ते स्टेटमेंट पूर्ण झाले असं सांगतं. ठीक आहे, आता इथं पूर्वी आपण सी मध्ये काय वापरलं होतं, प्रिंटएफ वापरलं होतं का, प्रिंटएफ साठी आम्ही काय वापरलं होतं, एसटीडीआयओ डॉट एच फाईल इथं वापरली होती. आता प्रिंटएफ वापरायचं नाही, तर सी मध्ये सी प्लस प्लस मध्ये काय वापरायचं, सी आउट आणि स्कॅनएफ सारखं सी इन वापरायचं आहे. आता ह्याचा उच्चार बघा, मी सी आउट करतोय आणि याचा उच्चार करतोय सी इन, असं वेगळं काही करायचं नाही, काउट सेन असलं काही उच्चार करायचं नाही आहे. तर सरळ काय म्हणायचं, सी आउट आणि सी इन. आता सी इन मध्ये काय केलंय बघा, परत आता हे आता आपण हे एक्स्ट्रॅक्शन म्हटलं, ही इन्सर्शन ऑपरेटर आहे, म्हणजे आम्ही करता बदललेत बघा चिन्ह. तर आम्ही काय करणार आहे, कीबोर्डवरनं जी व्हॅल्यू टाईप करणार आहे ना, पहिली व्हॅल्यू टाईप करेन ती ए मध्ये स्टोअर होईल आणि दुसरी व्हॅल्यू आहे ती बी मध्ये स्टोअर होईल, रॅम मध्ये स्टोअर होईल. ओके, मी त्याच्यासमोर असं लिहून ठेवलंय की इनपुट व्हॅल्यू फ्रॉम कीबोर्ड. ठीक आहे, ही कमेंट दिले बघा, अशी सुद्धा तुम्ही मध्येच कमेंट देऊ शकता विथ द हेल्प ऑफ दिस टू स्लॅश. ओके, देन आफ्टर वी सम इट अँड स्टोअर इन टू सी, मग आम्ही त्या ए आणि बी ची बेरीज केली आणि ती सी मध्ये स्टोअर केली. ओके, आता हे स्टोअर झालेली व्हॅल्यू कुठे आहे, रॅम मध्ये, स्क्रीनवर दिसलेली नाहीये. मग ती स्क्रीनवर दाखवायसाठी आम्ही काय केलं, पुन्हा परत सी आउट वापरलंय. सी आउट, परत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, बॅकस्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईनला जाणार, सम इक्वल टू डबल कोट, त्यानंतर पुन्हा परत आपण इथं काय केलं बघा, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर सी, म्हणजे आम्ही एकाच ओळीला दोन इथं देतोय, म्हणजे इथं संपलेलं आहे कोटेशन मार्क आणि आता मला सीची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, पुन्हा परत इथं एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर द्यावं लागतं आणि सी मग सेमीकोलन आणि मग हा आपला ब्रॅकेट कम्प्लीट होतो. अशा पद्धतीने आपला प्रोग्राम पूर्ण झाला. ठीक आहे, आता आपल्याला प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. कंपाईल करायचा असेल तर मग इथं कंपाईल आहे बघा, मग इथं तुम्ही माऊस न्या आणि ह्या कंपाईलवर क्लिक करा. ठीक आहे, त्यामध्ये कंपाईलमध्ये कंपाईल या ऑप्शनवर किंवा इथं अल्टर F9 केलं तरी चालतं. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही शॉर्टकट वापरला तरी चालतो किंवा इथं जाऊन क्लिक केलं तरी चालतं. ठीक आहे, आता मी कंपाईल केलं, कंपाईल केल्यानंतर काय दिसले बघा, 892 लाईन्स काय झाल्या, कंपाईल झाल्या, म्हणजे 892 लाईन्स आपल्या लँग्वेजमधनं मशीन लँग्वेजमध्ये ट्रान्सफर झाल्या. ओके, आणि मग वॉर्निंग काय आलेत, काय काही चुकलंय काय, एरर्स काय आहेत का, नाही आहे, 0-0 आहे, सक्सेस झाले, म्हणजे आमचा प्रोग्राम काय झाला इथं, सक्सेस. प्रेस एनी की, म्हणजे प्रेस एनी की दिली, पुढे जाईल. प्रोग्रामचं नाव आहे नो नेम 00.cpp. ओके,
आता याचं रूपांतर काय होतं की या प्रोग्रामचं रूपांतर नो नेम 00 डॉट ओबीजे नावानं फाईल त्याने तयार केलेली असते, म्हणजे कंपाईल झालेलं असतं. आता आपल्या प्रोग्राममध्ये किती लाईन्स आहेत, तो मी आता बघा किती लाईन्स आहेत आपल्या टोटल. तर हे बघा इथं 14 हे शेवटी आपला इथं कर्सर आलाय, इथं कर्सर आलाय, आणि किती लाईन्स आहेत, 15 लाईन्स आहेत. मग 15 लाईन्स असताना 800 किती आसपास लाईन्स कंपाईल म्हटलं त्यानं, तर एवढ्या लाईन्स आल्या कुठून, 800 किती लाईन्स, तर त्या या आयओ स्ट्रीम मधल्या लाईन्स आहेत, त्या कंपाईल झाल्यात आणि मग उरलेल्या आपल्या 15 लाईन्स, त्यातल्या 15 लाईन्स आपल्या आहेत. ओके, तर असं तो प्रोग्राम आहे ना हा आयओ स्ट्रीम डॉट एच चा, तो आपल्या प्रोग्रामला जॉईन झालाय आणि टोटल मिळून त्या कंपाईल झाल्यात, सगळं काय झालंय मशीनमध्ये ट्रान्सलेट झालंय. ओके, आता आपल्याला प्रोग्राम रन करायचा, तर मी काय करतोय बघा, रन वर इथं रन ऑप्शन आहे, हे बघा इथं रन ऑप्शन आहे, ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करतो, त्याच्यामध्ये परत रन आहे आणि शॉर्टकट काय बघा, कंट्रोल एफ नाही, म्हणजे तुम्ही कंट्रोल एफ नाही कीबोर्ड वरच कंट्रोल आणि एफ नाही, ठीक आहे, हे बटन तुम्ही दाबलं की प्रोग्राम तुमचा रन झाला. आता बघा इथं काय आलंय, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज. ओके, त्यानंतर काय आलं, दिस प्रोग्राम टू सम टू नंबर्स. ओके, मग इथं मी दोन नंबर्स टाईप करतो, सात, एक मिनिट, ओके, दोन नंबर टाईप केले, आउटपुट आलं, आउटपुट बघायसाठी काय करायचं, अल्टर एफ फाईव्ह, इथे सम आली बघा 15. ओके, मग हे तुम्हाला बघायचं असेल ना आउटपुट, तर इथं जावं लागतं विंडोज मध्ये युजर स्क्रीन अल्टर एफ फाईव्ह, तर युजर स्क्रीन दिसली तुम्हाला. ओके, आता इथं काय झालं बघा, दिस प्रोग्राम टू सम टू नंबर्स, त्यानंतर पुढे लगेच आलं एंटर टू नंबर्स, म्हणजे आपण काय झालंय प्रोग्राम मध्ये इथं बॅकस्लॅश एन द्यायचं राहिलंय आपलं, आपण इथं बॅकस्लॅश एन देऊ, ठीक आहे, आता रन करूया. आता आलं बघा खाली, गोपाल कृष्ण गोखले कॉलेज, दिस प्रोग्राम टू सम टू नंबर्स, एंटर टू नंबर्स. ओके, आता इथं मी देतो 5 5, ठीक आहे, आता युजर स्क्रीन बघायसाठी अल्टर एफ5 प्रेस करतो आणि तुम्हाला दिसेल सम इज इक्वल टू 10. ओके, थँक्यू.